नमस्ते मित्रांनो, आज आपण लोणंदच्या मैदानावरती आलेलो आहोत। लोणंदच्या मैदानावरती आपण पाहू शकता हा देखना बैल येळे पाटलांचा आहे। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की त्याचं ते संगोपन कसं करतात, त्यांच्याकडे कधीपासून आहे, त्या बैलाची जात कोणती आहे, आजपर्यंत किती मैदाने केली आणि किती गुलाल केले हे आपण त्यांच्याशी थेट चर्चा करून विचारणार आहोत। नमस्ते। नमस्ते नमस्ते। आपलं नाव? लक्ष्मण गुलाबराव येळे। तुमचं बैल फार देखना आहे, नाव काय बैलाचं? नकरे। आणि जात कुठली? जात हालकर। किती वर्षापासून संभाळता तुम्ही? त्याला वर्ष झालं। किती मैदाने केली? 10-11 मैदाने केली। की गुलाल किती झाली? गुलाल 3 गुलाल झाली। आणि किती दिवसांनी मैदानात पळवताय तुम्ही त्याला? 6-7 दिवसांनी पळवतो। आणि त्याचा खुराक काय? खुराक पेंड आहे, मकाचा बरडा आहे। त्याच्या जोडीला हा बैल कोणता आहे? ती सोन्या। किती वय आहे त्याचं? त्याचं वय 2.5 वर्ष। आणि ह्याचं वय किती आहे? ह्याचं 2 वर्ष। बैलगाडा शर्यत चालू झाल्यापासून तुम्हाला कसं वाटतंय? काय आम्हाला करमून जात आहे, आनंद आहे। त्या बैलाची खरेदी कुठली तुमची? कुठून केलाय खरेदी हा देखना बैल? कर्नाटकमधून। कर्नाटकमधून कुठून? चेप बेंगलोर। काय खरेदी किंमत पडली तुम्हाला? 3 लाख रुपये। याची ठेवण कशी, कसं काय, त्याचं संगोपन काय करताय तुम्ही? कसं संगोपन? पेंड आहे, खुराक चारतूक, धुणं वगैरे कसं? धुणं 5-4 दिवसाला धुतो। आणि घरी याची राहण्याची याची व्यवस्था कशी आहे? गोठा कसा आहे? गोठा ह्याचा आहे, मातीचा गोठा केलेला आहे, लाल मातीचा। आणि वरनं छत कसं आहे? हा छत कसं आहे, पत्र्याचं आहे का कुडाचं आहे? पत्र्याचं। बरं, यांची वगैरे सुविधा? नमस्ते, आपण आत्ता येळे पाटलांच्या नखऱ्याची माहिती घेतली। येळे पाटलां त्यांचाच नखऱ्याच्या जोडीला पळणारा सोनी आहे। तर ह्याचं वय किती बैलाचं आहे? बैलाचं 3 वर्ष आता वय। किती मैदानं केली त्यांनी? आता आम्ही भरपूर मैदानं केलेत। त्यांनी किती मैदानं केली? त्यांनी तरी 10-12 केलेले आहेत। त्यातून आत्ता निंबूतमध्ये आम्ही फायनल घेतलेलं आहे, 3 नंबरचे मानकरी झालेलो आहोत। आणि तुमचं नाव? माझं नाव आदित्य येळे। आदित्य। आणि हा त्याच्या जोडीला हा कुठला बैल आहे आता? हा सच्चा आत्ता आम्ही खरेदी केलेला आहे। कुठून खरेदी केला? खेड मंचरवरून। काय खरेदी किंमत? खरेदी किंमत आता 3 लाख रुपये आहे। तर तो अजून म्हणजे ही चाललेलं आहे नियोजन त्याचं। उतरवला का कधी? हा मैदानात उतरवलेला आहे, ह्याच्याबरच पाळायला आहे। निंबूतमध्ये ह्याच्याबरच 3 नंबर केलेला आहे ते बाईन। हा निंबूतचं मैदान कसं होतं? निंबूतचं मैदान चांगलं झालं, रिचसर झालं एकदम मैदान। हो, तुमचं वय? माझं वय 21 वर्ष। बैलगाडा शर्यत चालू झाल्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? बैलगाडा शर्यत चालू झालं मला आनंद आहे आणि मला पहिल्यापासून तो नाद आहे। आणि किती दिवसानं तुम्ही मैदानात उतरताय बैल घेऊन? बैल घेऊन मी आत्ता मैदान चालू झाल्यापासूनच उतरतोय। पण किती दिवसाचा गॅप देता एक मैदान झाल्यानंतर? 1 आठवड्याचा, 2 आठवड्याचा असतो, 8 आठवड्याचा तर असतोच। गाव कोणतं तुमचं? आमचं गाव पाडेगाव। बरं, चालतंय, धन्यवाद। धन्यवाद।